भोसरी मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सतत होणाऱ्या विजेच्या त्रासाला कंटाळून महावितरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. शिवसेना उपशहर संघटिका रुपाली परशुराम अल्हाट यांच्या वतीने वुड्सविले फेज 2 चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी सुरभाऊ बाळे, अध्यक्ष अजित गव्हाणे, यावेळी आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं. या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील, धनंजय भाऊ असतील, राष्ट्रवादीचे माननीय अजितभाऊ गव्हाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागते रोज, त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत अक्षरशः. त्यांना रोजचा डिझेलचा खर्च 4-5 हजार एवढा येतो. खरं तर एवढा 2-2, 3-3 तास लाईट जाते कोण सहन करेल? नाही कोण सहन करू शकत. कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात, पाणीपट्टी भरतात, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी. पण त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावा यासाठी आम्ही या ठिकाणी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल सर्व सोसायटी धारक सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी MSEB चे अधिकारी सुद्धा सर्व उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे, 2 महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू. जर 2 महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ. ही अत्यंत शर्मेची बाब आहे. आपण जेव्हा या ठिकाणी बिल्डर्सला बांधकाम परवानगी देतो आणि इथं हजारो फ्लॅट्स निर्माण होतात आणि ते फ्लॅट्स निर्माण होत असताना आपली नैतिक जबाबदारी, प्राथमिक जबाबदारी आहे त्यांना लाईट पाणी या ठिकाणी मिळायला पाहिजेत, चांगले रस्ते मिळायला पाहिजेत, खेळाच्या फिरण्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत. पण तसं होताना दिसत नाही. या शहराची अशी दुर्दशा झालेली आहे की आमदार बोले आणि अधिकारी हले अशा प्रकारचे या ठिकाणी सगळे लोक वागत आहेत. म्हणजे ते प्रशासनामध्ये पोलीस प्रशासन असो, महावितरण अधिकारी असो, महानगरपालिका असो किंवा अन्य कुठलंही शासकीय प्रशासन असो, पूर्णपणे त्यांच्याकडे गुलाम असल्यासारखी कामं होत आहेत. आपण ज्या ज्या सोसायट्या नव्याने निर्माण झाल्यात, ज्या ज्या होत आहेत, त्यांच्या अडचणी तर अजून पुढे येतातच आहेत, परंतु ह्या शिवरस्त्याची ही सोसायटी वुड्सविले ही 10 वर्षापूर्वीची सोसायटी आहे, तरी त्यांना जर लाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर हे अत्यंत खेदजनक आहे. आज यांची कामाची स्टाईल अशी आहे की जी सोसायटी होती आहे त्या सोसायटीत लोक जायला, घरात राहायला जायच्या आधी त्यांचा मतदाराचा फॉर्म भरतात का तर त्यांनी त्यांचं सभासद व्हावं. एवढं हॅमरिंग आहे नागरिकांवरती, त्या सोसायटी धारकांवरती. ते तिथं गेल्यानंतर त्यांचा लगेच ग्रुप करायचा, व्हॉट्सअप ग्रुप करायचा, त्यांच्यावर एवढं हॅमरिंग की आम्हीच तुमचं सगळं करतोय, आम्ही तुमचे मसीहा आहोत, आम्ही तुमच्यासाठी सगळं काही करणार आहोत. नंतर फेडरेशन करायचं, सोसायटीचे चेअरमन करायचे, फेडरेशन केल्यानंतर त्याचे अधिकारी घालायचे, सोसायटीच्या चेअरमनला बाहेर पार्ट्यांना न्यायचं, फार्म हाऊसला न्यायचं, त्यांना एका प्रेशरखाली ठेवायचं. आणि प्रत्येकजण सर्वसामान्य लोक आहेत, बाहेर गावावरनं आलेली लोकं आहेत ही, यांना स्वतःचं काम बरं आणि ते बरं, पण अनेक लोकांना यांनी अनेक व्यसनं पण लावली आहेत त्या माध्यमातून. बाहेर जायचं आणि फेडरेशनचे काही अधिकारी ते कोणते आहेत मला नाव पण आठवणं त्यांचं, त्यांना असं सोडलं आहे की प्रत्येक चेअरमनच्या तिथं जायचं, दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे सोसायटीच्या नागरिकांना कुणी इंटरॅप्ट केलं नाही पाहिजे, इंटरॅक्शन झालं नाही पाहिजे, हे आम्ही मोडून काढू. हे काही बिहार नाही, हे काही इथं लोकशाही चालते आणि इथं आम्ही शिवसेनेचे लोक अजून आहोत. जर कोणत्या नागरिकांना अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आडोकाठी होत असेल, आमच्याशी संपर्क साधला, तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू. आणि कोण जे असे करतायत त्यांनी पण सावध राहायचं. जर असं चुकीचे कामं करत असतील तर आम्ही त्यांनाही टप्प्यात आल्यानंतर सोडणार नाही आहोत. कारण आज लोकांच्या ज्या समस्या, तुम्ही बघा की टँकरनी पाणी, आज हे लोकांनी एवढ्या करोडो रुपयांचे फ्लॅट घेतलेत, पुन्हा त्यांनी टँकरला पैसे द्यायचे, लाईट जाती म्हणून आता एकाने सांगितलं की 15-16 हजार रुपये महिन्याला डिझेलला जात आहेत, म्हणजे ही त्यांची पिळवणूक आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही त्यांच्याकडे मतं मागायला कुठलं तोंडाने आपण जात आहे. आज ज्या बिल्डरनी यांना हप्ते दिले नाहीत किंवा ज्या बिल्डरनी यांना पार्टनरशिप दिली नाही, त्या बिल्डरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं वातावरण ते करून ठेवतात, त्या बिल्डरचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर या भोसरी विधानसभेचा सारासार जर सारांश घेतला तर आपल्याला अशा प्रकारच्या
काही घटना दिसतील आणि जे बिल्डरांच्या जवळचे आहेत किंवा काय त्यांना महानगरपालिकेच्या सुखसुविधा त्यांना त्यांनी जाऊन दारामध्ये दिलेल्या आहेत अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते. तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सिंग साहेबांशी बोललो, देवकर साहेबांशी बोललो, त्यांनी आम्हाला 2 महिन्याचा टाईम दिलाय, त्या 2 महिन्याच्या काळामध्ये इथे हे होईल आणि नाही झालं तर आम्ही आमच्या स्टाईलनी शिवसेना स्टाईलनी त्यांना याचं उत्तर निश्चितपणे देणार. यांना ते म्हणजे धमकी द्यायची किंवा ते धमकी कुणाला सांगायची ह्याचं सुद्धा ज्ञान नाही आहे. प्रत्येक जण फक्त आता आय टी वाले असतील तर शनिवार रविवार त्यांना सुट्ट्या आहेत, ते शनिवार रविवार स्वतःचं आयुष्य जगतात आणि मध्यंतरी जे काही लागतील त्यांच्या बायका घरात असतील, त्यांचे आई वडील घरात असतील, त्यांना काय जे लागेल तर हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही तुमचे सर्वसर्व आहोत. फेडरेशनचं जे काही कोणी काम करते त्यांचा दाखवण्याचा हेतू असा आहे की तुम्ही फक्त यांच्याकडं सत्ताधाऱ्यांकडं जायचं, दुसऱ्यांकडे गेलं तर तुमची कामं होणार नाही किंवा होणारी कामं आम्ही थांबू, किंवा चेअरमन लोकांना मटणाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या देऊन त्यांनी या सोसायटीचा स्वतः मालकी घेतल्यासारखं प्रकरण वातावरण या ठिकाणी आहे. त्यामुळे आमचं त्यांना आव्हान आहे, असं जर चुकीची कामं करत असाल आणि आमच्या कुठं टप्प्यात आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आज रुपालीताई आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे. परशुरामभाऊ आल्हाट असतील, सुलभाताई असतील, सगळेच शिवसैनिक आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. एम एस सी बीचा जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहन करायला लागतो आहे, विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे. रोज लाईट जाते आणि तासनतास लाईट जाते, त्याच्यामुळं नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करायला लागतो. वर्क कोविडपासून अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते. इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते. परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटी धारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्याबद्दल. इवन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं, त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. लिफ्टमध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते, लिफ्टमुळं अनेक लोक त्या ठिकाणी अडकतात. मध्यंतरी एक मुलगा 15 मिनिटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी आणि एम एस सी बी जबाबदार आहे. असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत. आज आम्ही जेव्हा जेव्हा फॉलोअप घेतो, कालची घटना सांगतो, काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो, 10 मिनिटात 5 वेळा लाईट गेली, 10 मिनिटात म्हणजे कार्यक्रम सुरू असताना 5 वेळा लाईट जाणं. मी देवकर साहेबांना फोन केला, माने साहेबांना फोन केला की अशी वारंवार लाईट का, तर मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालत होते. आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये एम एस सी बी काम करते, राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि एम एस सी बीच्या माध्यमातून ठिकठिकाणी अगदी काही ठिकाणी लोक, मी स्वतः 2 महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतो आहे, त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते, तर केबल टाकण्याची गरज आहे. ते काय करतात, केबलला जॉईंट जातात त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते. केबलसारखं मटेरियलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही, लाईट मीटरसुद्धा उपलब्ध नसतात. नवीन लोक जेव्हा लाईट मीटरसाठी मागणी करायला जातात त्या एम एस सी बीकडे लाईट मीटर नसतात. आणि आज पूर्णपणे एम एस सी बी डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबावाखाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते अशी वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं. त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आमची एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे, परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आज रुपालीताई आल्हाटांनी या ठिकाणी आंदोलन घेतलं, वारंवार अशा प्रकारची आंदोलनं घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करत, कुठल्याही प्रकारचं पद नसताना 2.5 वर्ष झाले तुम्हाला माहिती आहे महापालिकेत नगरसेवक नाही, त्याच्यामुळे लोकांमधला आणि लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा राहिला नाही आणि ही जो काय अन्याय होतो आहे या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमात नव्हते. आज जर हे आम्ही एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिली ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी एम एस सीवर करणार आहोत. रुपालीताई आल्हाट यांच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सुलभाताई उबळे असतील, अजितभाऊ गव्हाणे असतील, तसेच मुटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते. खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे, जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते. तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीची ॲडव्हर्टायझिंग जास्त चाललेली आहे. मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
प्रत्येक सोसायटीला रोजचं 5,000 डिझेल त्यांना द्यावं लागतं. पाण्याचा प्रश्न खूप अवघड आहे. रोज वर्क फ्रॉम होममध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या. त्यांच्या रोजचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये ते जे काम करतात अतिशय स्ट्रेसमध्ये होत्या. आम्ही ज्या ज्या वेळेस सोसायटीमध्ये जातो आहे तर त्यांचे अतिशय नाराज महिला दिसतात. या भागात राहिल्यावर पस्तावा त्यांना होतो आहे. ज्यावेळेस त्यांनी ज्या विचारानं फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळं निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे. आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही जागं केलं आहे. त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले की जर तुम्ही आम्ही एक फक्त एक आत्ता रुपालीताई आल्हाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त आक्रोश एका ठिकाणी जमून व्यक्त केला आहे. नंतर आम्ही धडक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आणि प्रशासनाला महाविकास आघाडीच्या स्टाईलनं शिवसेनेच्या स्टाईलनं रुपालीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिले, सोसायटीधारक सर्व उपस्थित राहिले याचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड.